आज आपण नाइन्थ मॅथ्सचं चॅप्टर सिक्सचा प्रॅक्टिस सेट 6.1 त्यातले दोन एक्झाम्पल्स आपण अगोदर सॉल्व्ह केले होते. तिसरा होमवर्कला दिला होता ते आन्सर्स चेक करूया. तर काय होतं क्वेश्चन? एक सर्कल आहे त्याचं रेडियस किती दिलेय? रेडियस 34 सेंटीमीटर अँड डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज 30 सेंटीमीटर. देन फाइंड द लेंथ ऑफ द कॉर्ड. तर किती आलं याचं आन्सर तुझं? किती आलं? हॅलो, 16 आलंय. ओके, तर चेक करूया 16 बरोबर आहे का ते. व्हाइट बोर्ड मी शेअर करतो इथे. ओके, हे माझं एक सर्कल आहे, मी एक रफली ड्रॉ करतो असं. हे माझं एक सर्कल आहे. ओके, त्याचं सेंटर काय घेतला तू? नाव काय दिलं सेंटरला? सेंटरला ओ ओ नाव दिलं. आणि कॉर्डला काय दिलं? ए बी दिलं. एम. ओके, आणि कोणकोणते डिस्टन्स दिले त्यांनी? एओ 34. एओ म्हणजे त्याची रेडियस. रेडियस दिली का? 34. अजून काय दिले? ओ बी किती? ओ एम असेल ना तो. ओबी कसं? ओबी पण रेडियस आहे ना. ती 30. हा कोणती? 30 कॉर्ड फ्रॉम द सेंटर ना. हा हा, मग त्याचं नाव काय येईल? ओबी कसं येईल? ओबी तर रेडियस झाली ना, ओ पासून तर बी पर्यंत ओ ए सारखीच. चुकलं नाही तुझं, बरोबर आहे ते. पण ओबी ऐवजी 30 ते सेंटर पासून तर कॉर्ड पर्यंत जिथं कनेक्ट होती म्हणजे ओ एम चा आहे. आणि आपल्याला काय काढायचंय? की कॉर्ड ए बी चे लेंथ किती आहे ती काढायची. काय काढायची आहे? कॉर्ड ए बी. मग काय करणार आपण? ट्रायंगल कन्सिडर करणार. कोणतं ट्रायंगल कन्सिडर करणार सांग? ट्रायंगल ओ एम बी. ओके, तर याचा ओ बी पण 34 आहे सेम, कारण ही रेडियस आहे. ओ ए आणि ओ बी सेमच आहे. मग याला आपण पायथागोरस थेरम अप्लाय करूया. ओके, इन अ ट्रायंगल ओ एम बी बाय खाली लिहितो मी पायथागोरस थेरम. काय येईल सांग पायथागोरसच्या थेरमने? ओबी स्क्वेअर प्लस प्लस नाही येणार. ओबी हा डायगोनल आहे, हायपोटेन्यूस आहे. व्हेरी गुड. कि त्याच्या बेस आणि हाईट यांच्या स्क्वेअरची ऍडिशन ही त्याच्या डायगोनलच्या स्क्वेअर इतकी येते. मग काय काय दिलंय याच्यामध्ये? ओबी दिलाय. किती दिलाय? ओबी 34 स्क्वेअर. ओ एम किती दिलाय? 30 स्क्वेअर. एम बी आपल्याला काढायचंय. सांग मग 34 चा स्क्वेअर किती आला? 34 चा सॉल्व्ह केलं ना? मग काय बोलली सॉल्व्ह केलं म्हणून?
काढ मग 32 चा स्क्वेअर काढ. 1020 1020 नाही चुकले काहीतरी व्यवस्थित काढ. 34 × 34 1156 1156 1156 ओके 1156 आणि 30 चा स्क्वेअर 900 प्लस एम बी स्क्वेअर. सांग मग पुढची स्टेप काय येईल ती. पुढचं मग चुकलंच आहे. इथे स्क्रीन वर दिसते ना काय एम बी ची आपल्याला व्हॅल्यू काढायची ना, मग काय करायचं ते सांग. एम बी स्क्वेअर इज इक्वल टू 900 नाही सॉरी 1156 मायनस. ओके कर मग सबट्रॅक्शन. पण आपल्याला फक्त एम बी पाहिजे, मग काय करावं लागेल दोन्ही साइडचे स्क्वेअर रूट घ्यायचे. इकडे स्क्वेअर रूट घेतला की इकडे राहील फक्त एम बी आणि हा 256 जाईल स्क्वेअर रूट मध्ये. मग सांग कोणाचा स्क्वेअर आहे 256. तर आपली एम बी आली आहे 16, पण क्वेश्चन मध्ये काय विचारले त्यांनी, एम बी नाही विचारली, काय विचारलंय कॉर्ड. कॉर्ड म्हणजे कोणती, एम बी नाहीये पूर्ण कॉर्ड आहे, म्हणजे कोणती झाली ती ए बी. म्हणजे ए एम पण 16 आणि एम बी पण 16, म्हणजे किती लेंथ त्या कॉर्डची. ए बी इज इक्वल टू ए एम प्लस एम बी. सांग मग काय काय आहे त्यांची लेंथ. किती आली मग. मग हे आन्सर आहे, समजलं का. आणि याच युनिट काय दिलंय त्यांनी, सेंटीमीटर. मग याला पण सेंटीमीटर द्यायचं. ओके समजलं. सो राईट डाऊन.
झालं सर. ओके फोर्थ क्वेश्चन तर काय आन्सर आलं तुझं? व्हाट्स फोर्थ क्वेश्चन? रेडियस ऑफ अ सर्कल विथ सेंटर ओ इज 49 यूनिट्स. Length of a cord PQ is 80 units. Find the distance of the cord from the center of the circle. काय समजलं याच्यामध्ये? ड्रॉ करूया एकदा. ओके एक सेंटर आहे त्याच सर्कल सेंटर काय दिले? सेंटर ओ. ओ सेंटर आहे त्याच. आणि काय दिले त्याच्यामध्ये? लेंथ ऑफ कॉर्ड पीक्यू इज 80. पीक्यू म्हणजे कोणती झाली? कॉर्ड झाली आपली. ओके एक मिनिट, एकदा परत एकदा क्वेश्चन वाचूया व्यवस्थित. आता यामध्ये काय दिलंय? सेंटर ओ दिलाय आणि त्याची रेडियस दिली 41 आणि पी क्यू ची लेंथ दिली 80 आणि काय विचारलंय की डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर. डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर रेडियस आहे 41 आणि कॉर्ड ची लेंथ आहे 80. कॉर्ड ची पूर्ण लेंथ आहे 80 आणि रेडियस किती दिली आहे ही? ओपी किंवा ओक्यू 41. बरोबर हे समजलं का? आणि ही इथे कनेक्ट करते तर पी क्यू ची लेंथ आहे किती आहे लेंथ? 80. तर सपोज ती इथे एम ला कनेक्ट करते तर पी एम ची लेंथ किती असेल? फोर्टी. हा पापण ना 80 ची होईल 40 आणि 40. मग परत आपण एक ट्रायंगल कन्सिडर करूया आणि पायथागोरस थेरम अप्लाय करायचं आहे. आपल्याला काय काढायचंय कळलं का? काय काढायचं आपल्याला? ओ एम. फाइंड ओ एम. मग ट्रायंगल कन्सिडर करूया. कोणता ट्रायंगल कन्सिडर करायचा? ओ एम क्यू. सो इन ओ एम क्यू बाय पायथागोरस काय येईल सांग? पण ह्याच्यात तिन्हीचे नाही सांग. सांग ना कशाचा स्क्वेअर काय येईल? ओक्यू स्क्वेअर. तू परत तेच करते. ओकी स्क्वेअर म्हणजे तो हायपोटेनिस आहे ना, तो राईट साइडला येतो किंवा लेफ्ट साइडला येतो एकच येणार, त्याच्याबरोबर प्लस नसतो, तो एकटाच असतो. अगोदर ओ एम घ्यायचा मग सोपं जातं. ओ एम प्लस एम क्यू स्क्वेअर. ओके काय काय दिलंय आपल्याला? ओ क्यू दिलाय किती आहे? क्यू 41 स्क्वेअर इज इक्वल टू ओ एम काढायचंय आपल्याला. एम क्यू किती आहे? 40 स्क्वेअर. सांग मग 41 चा स्क्वेअर किती येतोय? 41 इंटू 41
1681 very good. आता 40 चा 1600 मग सांग पुढे काय येईल. 1681 minus 160 कर मग सबट्रॅक्शन. वन सिक्स डबल झिरो आपण दुसऱ्या साइडला घेतला त्याच्यामुळे जो प्लस होता तो मायनस झालाय. किती 80 कस काय येईल व्यवस्थित कर ना. मायनस हा मायनस 1681 मायनस 1600 81 पण आपल्याला फक्त ओ एम पाहिजे म्हणजे काय करावं लागेल टेक स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट घेतल्यावर काय येईल ओ एम स्क्वेअरचा स्क्वेअर कॅन्सल होणार म्हणजे तो राहणार ओ एम आणि 81 अंडर रूट मध्ये जाणार. मग सांग कशाचा स्क्वेअर आहे 81. नाईन. याला डबल करण्याची गरज आहे का मागच्या वेळेस मध्ये केलं तसं. थर्ड क्वेश्चन मध्ये कसं आपण डबल केलं तसं याला डबल करायची गरज आहे का. डबल करायची गरज नाही हे तेवढाच आहे ना ओ पासून एम पर्यंत. सपोज जर आपल्याला पी एम किंवा एम क्यू मिळाला असता आणि आपल्याला विचारलं असतं पूर्ण कॉर्डची लेंथ तर डबल करावं लागलं असतं. सपोज ही 40 आली आहे आणि आपल्याला विचारलं असतं कॉर्डची लेंथ तर ती 40 × 2 किंवा 40 + 40 80 करावं लागली असती पण हे एवढंच येते सेंटर पासून तर कॉर्ड पर्यंत. समजलं याचं युनिट काय आहे सेंटीमीटर. मग 9 सेंटीमीटर ओ एम ची लेंथ किती आली आहे 9 सेंटीमीटर. सो राईट डाऊन आणि खाली एक सेंटेन्स पण लिहायचे की डिस्टन्स ऑफ सेंटर फ्रॉम द कॉर्ड इज 9 सेंटीमीटर.
ओके मी परत तेच घेतलं काय पुढचे दोन एक्झाम्पल्स तुला होमवर्क साठी आहेत. ओके त्यानंतर आपण पुढचा पॉइंट स्टार्ट करूया, प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स. तर याच्यामध्ये थेरम दिलाय, काय थेरम मध्ये सांगितले त्यांनी की कॉन्ग्रुएंट कॉर्ड ज्या आहेत त्या सेम डिस्टन्स वर असतात सेंटर पासून. तर इथे आपण डायग्राम पाहू शकतो की डायग्राम मध्ये काय दिले, दोन कॉर्ड दिल्यात. कोणकोणत्या कॉर्ड्स आहेत? एक पहिली कॉर्ड आहे ए बी, दिसते का? दुसरी कोणती आहे? बी सी नाही, इकडे दिसली ना, सी डी. हा, डी सी किंवा सी डी. ओके, तर या दोन कॉर्ड आहेत तर त्यांचं सेंटर पासूनच डिस्टन्स काढलंय ओ पासून. तर पहिला कॉर्ड ए बी ला पी मध्ये कनेक्ट होतोय आणि हा दुसरा हा क्यू मध्ये कनेक्ट होतोय. तर या थेरम मध्ये सांगितलंय की जर त्या कॉर्ड आहे तर त्यांचे जे डिस्टन्स आहे सेंटर पासून ओ पी आणि ओ क्यू हे पण सेम असत. समजलं का? थेरम समजलं का की दोन कॉर्ड आहेत ए बी आणि सी डी आणि त्या इक्वी डिस्टन्स आहेत सेंटर पासून. तर सेंटर पासून जो पॉइंट त्या कॉर्डला कनेक्ट होतो त्यांची लेंथ पण सेम असते. हा झाला पहिला थेरम. आता दुसरा थेरम, दुसरा थेरम त्याच्या अपोजिट. यात काय सांगितले की कॉर्ड ऑफ द सर्कल इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे उलट सांगितले की सपोज त्या दोन कॉर्ड जर सेंटर पासून इक्विडिस्टन्स असतील म्हणजे काय की ओपी इज इक्वल टू ओ क्यू असेल तर त्या कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट असतात म्हणजे सेम असतात. म्हणजे त्यानंतर प्रूव्ह काय करायचं आपल्याला की ए बी ची लेंथ हीच सी डी च्या लेंथ एवढी असेल. समजलं का? तर हे झाले दोन थेरम, त्याच्यावर ना आपल्याला पुढचा प्रॅक्टिस सेट सॉल्व करायचा आहे. तर सॉल्व्ह केलेलं एक एक्झाम्पल पाहूया म्हणजे आपल्याला कळेल की काय कसं काढायचंय ते. डायग्राम दिसते इथे, तर याच्यामध्ये दोन कॉर्ड दिलेत. कोणकोणत्या कॉर्ड्स आहेत? सी डी आणि एक लेंथ दिली त्यांनी. कोणती लेंथ दिली आहे? ओपी किती दिली? 4 सेंटीमीटर. बरोबर. आणि काय विचारले त्यांनी? ओ क्यू किती येईल मग सांग. फोरच येणार. व्हेरी गुड. कारण आपण पाहिलं होतं थेरम मध्ये जर त्या दोन कॉर्ड जर कॉन्ग्रुएंट असतील तर सेंटर पासून तर त्या कॉर्ड पर्यंत डिस्टन्स सेम असतं म्हणजे ओपी इज इक्वल टू ओ क्यू येतं. आणि ओपी आपल्याला दिलंय ऑलरेडी 4, मग तेच सेम येईल ओ क्यू ची पण. ओ क्यू इज इक्वल टू ऑल्सो 4. समजलंय? इथे दिले त्यांनी सॉल्व्ह करून. सो राईट डाऊन प्रॅक्टिस सेट 6.2 अँड राईट डाऊन फर्स्ट एक्झाम्पल.
झालं सर. ओके करता येईल सॉल्व. रेडियस 10 सेंटीमीटर. मी एक सर्कल ड्रॉ करतो इथे. ओके ह्याचा सेंटर आहे हा. या दोन कॉर्ड्स आहेत, इक्वी डिस्टन्स आहेत. काय काय दिले? 10 सेंटीमीटर रेडियस. आणि दुसरं काय दिले? 2 कॉर्ड्स. अजून एक लेंथ दिली ना. म्हणजे तेच कॉर्ड ऑफ द लेंथ 3 सेंटीमीटर. असं मी डायग्राम ड्रॉ केली. ओके क्वेश्चन मध्ये दिलंय की त्या कॉर्डची लेंथ दिली आहे. कॉर्ड्स ऑफ लेंथ 16 सेंटीमीटर इच. एकदा मी स्क्रीन शेअर करून दाखवतो. ओके क्वेश्चन मध्ये दिलंय रेडियस त्याची 10 सेंटीमीटर आहे आणि कॉर्डची लेंथ 16 सेंटीमीटर आहे. आणि काय काढायचंय? डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. तर आपण त्यांना नाव दिलं तर आपल्याला सॉल्व्ह करायला सोपं पडतं. बरोबर. सांग मग काय नाव द्यायचे कॉर्ड्सला आणि सेंटरला. सिंपल देऊया, ए बी, दुसरी कॉर्ड आहे सी डी. सेंटर तर आपल्याला माहिती आहे ओ असतं. याला नाव देऊया पी आणि याला नाव देऊया क्यू. डायग्राम कळाली का? सांग मग आता कोणकोणते डिस्टन्स दिलेत त्यांनी. रेडियस. हा मग कोणती आहे रेडियस? कोणती आहे? ओपी आहे का ओक्यू आहे का अजून कोणती आहे? हा रेडियस 10 सेंटीमीटर दिली आहे पण ती कोणत्या सेगमेंटची येईल सांग ना. डायग्राम दिसते का? पीक्यू कस? रेडियस माहित नाही का तुला? रेडियस सेंटर पासून तर सर्कलला जिथे टच होती ती. कोणती टच होते सर्कलला? या डायग्राम मध्ये 4 रेडियस मिळतील आपल्याला. कोणकोणत्या सांग. ओबी, ओडी. हा मग तेच विचारतो ना. ओ ए, ओडी, ओबी, ओसी सगळ्या 10 सेंटीमीटर आहेत. आणि कॉर्डची लेंथ किती दिली त्यांनी? 16 सेंटीमीटर, राईट. कॉर्ड म्हणजे कोणत्या आल्या? कॉर्ड म्हणजे ते खालच्या सीडी आणि एबी. सीडी आणि एबी पण आपल्याला माहितीये की त्याला कनेक्ट झालेत सेंटर पासून पी आणि क्यू. मग सांग एपी ची लेंथ किती येईल? एपी किंवा सी क्यू ची? एबी ची लेंथ आपल्याला माहितीये ना, एबी ची 16 दिली आहे. एबी सी डी 16 आहे. हा पण आपल्याला हे काढावं लागेल ना त्याचे जे कनेक्ट झालेत एपी पीबी. सांग मग किती येईल त्यांची? एपी 4. 4 कशी येईल? 4 कशी येईल? टोटल 16 आहे ना, त्याच्या हाफ करावं लागेल ना. एपी एपी इज इक्वल टू 1/2 × 16 म्हणजे 16/2 किती येतो? कर डिव्हिजन. हम्म
किती आला? एट. मग तू फोर कसं बोलते? हा एट आणि हा एट. आता सांग सी क्यू किती येईल? व्हेरी गुड. आता ही डायग्राम समजली की आपण काढू शकतो सेंटर पासूनचं डिस्टन्स. कोणता ट्रायंगल कन्सिडर करायचं सांग? कोणता तुझा फेवरेट आहे? ओ क्यू डी आहे का अजून कोणता आहे सांग? ओ क्यू डी इन ट्रायंगल ओ क्यू डी. कोणता थेरम अप्लाय करायचा? पायथागोरस. काय येईल सांग इक्वेशन? ओडी स्क्वेअर प्लस क्यू डी. व्हेरी गुड. सांग मग आता व्हॅल्यूज. ओडी जी आहे 10 स्क्वेअर. ओ क्यू काढायचं आहे. क्यू डी 8 स्क्वेअर. सांग मग पुढची स्टेप. 100 इज इक्वल टू ओ क्यू स्क्वेअर प्लस 64. सांग पुढची स्टेप. क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 100 मायनस 64. किती आली सबट्रॅक्शन? 36. व्यवस्थित कर ना. 136. सबट्रॅक्शन करायची आहे. 100 पेक्षा कमी आली पाहिजे. थर्टी सिक्स. व्हेरी गुड. ओ क्यू स्क्वेअर. मग सांग ओ क्यू किती येईल? काय करावं लागेल? टेक स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सर एक मिनिट. स्क्वेअर रूट घेतला की काय होतो? ओ क्यू स्क्वेअर आहे तो कॅन्सल होईल. ओ क्यू राहील आणि 36 येईल अंडर रूट मध्ये. सांग मग 36 कशाचा स्क्वेअर आहे? सर एक मिनिट. कोणाचा स्क्वेअर आहे 36? 12 चा स्क्वेअर. कारण
सिक्स ट्वेल्व कुठून आला? सिक्स युनिट काय आहे याच? सेंटीमीटर. हे झालं डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर. समजलं का? आता ओपीच किती येईल? सेम येणार. सो राईट डाऊन. सर झालं. ओके राईट ऑन नेक्स्ट क्वेश्चन.
झालं सर. ओके काय दिले या क्वेश्चन मध्ये? सर्कलची रेडियस किती दिली आहे? सर्कलची रेडियस 13 सेंटीमीटर. अजून काय दिले? टू इक्वल कॉर्ड्स आर डिस्टेंस ऑफ 5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. फाइंड द लेंथ. फाइंड द लेंथ ऑफ द कॉर्ड. कर मग डायग्राम ड्रॉ. सर्कल तर काढ अगोदर. ओके याच्यामध्ये पण दोन कॉर्ड्स दिल्यात, मग अशा दोन कॉर्ड काढूया सेम डिस्टन्सच्या. हा झाला सेंटर ओ आणि या रेडियस. सांग मग काय काय दिलं याच्यामध्ये. कॉर्ड परत घेऊया ए बी सी डी आणि हे पी क्यू. सांग मग काय काय दिलं याच्यामध्ये. रेडियस 13 मग सांग मग यातमध्ये कोण कोणते आहेत त्या रेडियस. व्हेरी गुड, या सगळ्या 13 सेंटीमीटर आहेत. अजून काय दिले? आणि डिस्टन्स कॉर्ड. हा म्हणजे कोणतं आलं ते कॉर्ड हे सी डी आणि ए बी. नाही ते तर काढायला लावलंय ना, वाच ना खाली. डिस्टन्स फ्रॉम सेंटर म्हणजे हे किती दिले ते? कोणतं ट्रायंगल घ्यायचं मग? ओ क्यू डी का दुसरा? हॅलो हॅलो. कोणता घ्यायचं ट्रायंगल? बोल पटकन, इतका कशाला विचार करायचा? हॅलो. कोणता ट्रायंगल? आवाज येतो? येस आवाज येतोय. ओपीबी. ओपीबी ओपीबी घ्यायचा वेळेस. ओके ओपीबी. सांग मग फॉर्म्युला काय येईल आता ओपीबी मध्ये. पीबी पीबी पण शोधायचंय ना. देन ओबी स्क्वेअर. ओबी स्क्वेअर इज इक्वल टू पीबी स्क्वेअर प्लस ओपी.
पीबी स्क्वेअर प्लस ओपी स्क्वेअर. व्हेरी गुड. सांग मग कोणकोणत्या व्हॅल्यूज दिल्यात त्यांनी. ओबी 13 स्क्वेअर. 13 स्क्वेअर इज इक्वल टू पीबी पीबी स्क्वेअर प्लस पाय स्क्वेअर. पाय स्क्वेअर. सांग मग 13 चा स्क्वेअर किती आलाय. सांग मग नेक्स्ट स्टेपला काय येईल. PB square is equal to 169 minus 24. कर मग सबट्रॅक्शन. आता तो स्क्वेअर आहे तो कॅन्सल करण्यासाठी काय करावं लागेल. टेक स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. मग तो स्क्वेअर कॅन्सल होईल आणि 144 कोणाचा आहे 12 चा. व्हेरी गुड. तर पीबी किती आलं आपलं 12. पण आपल्याला काय काढायला लावलंय त्यांनी. पीबी नाही काढायला लावलं, पूर्ण कॉर्ड काढायला लावली. पूर्ण कॉर्ड म्हणजे कोणती आली. येस, एबी काढायला लावली. एबी इज इक्वल टू एपी प्लस पीबी. तर पीबी सारखंच सेम एपी पण असेल, म्हणजे ही असेल 12 आणि ही असेल 12. त्याच्यामुळे 12 प्लस 12 किती आलं. किती आली ऍडिशन. ऍडिशन किती आली 24. युनिट काय आहे याचं. सेंटीमीटर. हे झालं आपलं आन्सर. ए बी ही आहे कॉर्ड. समजलं का. सो राईट डाऊन.
चल झालं. ओके तर नेक्स्ट एक्झाम्पल तुला होमवर्क साठी आहे. तर टोटल एक्झाम्पल तीन होमवर्क साठी आहेत, 6.1 मधले शेवटचे दोन आणि हा एक. हो तर आज आपण इथे स्टॉप करूया.